ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಗೆ ರಾಜ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಮತ್ತು ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ ಕಟೀಲ್ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ದೆಹಲಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬಂದಂತಹ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಮತ್ತು ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ ಕಟೀಲ್ ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿ ತಲುಪಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಗೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿಯ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಕಟೀಲ್ ಆಗಮನ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದುವರೆದಂತೆ ಒಳಗೆ ಶಾಸಕಾಂಗ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ತಯಾರಿ उन्होंने केंद्रीय राजस्व कोष किया है. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जी, केंद्रीय मंत्री जी के सेक्रेटरी पूरा करेंगे. और विधायक दल के नेता में नेता का चयन होगा. सर नाम आज ही डिक्लेयर होगा. सर नाम आज ही मैं दोबारा सर आज तो जो तीन नाम बोले क्या तीनों मिल गए थे सर? सर क्या वो तीनों नाम केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ने सर जो तीन नाम फाइनल पर्यवेक्षक सर केंद्रीय मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान ने एक मिनट यार जी किशन रेड्डी को केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में नियुक्त किया है. केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ने पर्यवेक्षक केंद्रीय मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान ने एक मिनट यार जी किशन रेड्डी को केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में नियुक्त किया है. वो आएंगे विधायक दल के नेता में नेता का चयन होगा. धर्मेंद्र प्रधान जी, केंद्रीय मंत्री जी के सेक्रेटरी आ रहे हैं. पूरा करेंगे. और विधायक दल के नेता में नेता का चयन होगा. सर नाम आज ही डिक्लेयर होगा. सर नाम मैं दोबारा सर आज तो जो तीन नाम बोले क्या तीनों मिल गए थे सर? सर क्या वो तीनों नाम केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ने सर जो तीन नाम फाइनल पर्यवेक्षक एक मिनट यार जी किशन रेड्डी को केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में नियुक्त किया है. वो आएंगे विधायक दल के नेता में नेता का चयन होगा. सर सर क्या लिंगायती होगा सीएम कैंडिडेट सर? सर क्या लिंगायती होगा तीन नाम इसमें पार्टी के प्रक्रिया बोलिए सर. प्रक्रिया बोलिए केंद्रीय केंद्रीय जो हमारे ಇದು ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ ನಂತರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯ ರಾಜ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ. ಕೇಂದ್ರದಿಂದ ಸಿಎಂ ಆಯ್ಕೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ತಂಡವನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ವೀಕ್ಷಕರು ಬರ್ತಾರೆ, ಬಂದ ನಂತರದಲ್ಲಿ ಅವರ ಮೂಲಕವೇ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಆರಂಭಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಿಎಂ ರೇಸ್ನಲ್ಲಿ ಯಾರ ಹೆಸರಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಹೆಸರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಲಿಂಗಾಯತ್ರನ್ನೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರಾ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆಗೂ ಕೂಡ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಅವರಿಂದ ಉತ್ತರ ಬಂದಿಲ್ಲ. ವೀಕ್ಷಕರು ಬಂದ ನಂತರದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವಂತಹ ನೂತನ ಸಿಎಂ ವಿಚಾರ ಬಹಿರಂಗವಾಗುತ್ತೆ ಅಂತಷ್ಟೇ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕೇಂದ್ರದಿಂದ ಆದೇಶ ಆಗಿದೆ, ಕೇಂದ್ರದ ವೀಕ್ಷಕರು ಬರ್ತಾರೆ. ಕೇಂದ್ರದ ವೀಕ್ಷಕರು ಆ ಒಂದು ಮುಚ್ಚಿದ ಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾರು ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಅದನ್ನು ಹೊತ್ತು ತಂದು ಶಾಸಕಾಂಗ ಪಕ್ಷದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ.